सात तारखेला एसटी विलिनीकरणाबाबतची उपोषण करणार असं सतीश मेटेकर यांनी म्हटलंय. विलिनीकरणासाठी 2 वर्षांआधी संप झाला होता, आजपर्यंत कोणतीच अंमलबजावणी झाली नाही असं सतीश मेटेकर यांनी म्हटलंय. दोन्ही सरकारच्या काळात आश्वासन मिळालं, अंमलबजावणी मात्र झाली नाही असंही मेटेकर यांनी म्हटलंय. येणाऱ्या 7 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहेत. एसटी कर्मचाऱ्याचा विलिनीकरणासाठी जो संप झाला होता त्या संपामध्ये विलिनीकरण नाही तर विलिनीकरणाचे फायदे किंवा विलिनीकरणासारख्या गोष्टी ज्या विलिनीकरण झाले तर काय मिळणार आहे ते देण्यासाठी राज्य सरकार तयार होतं. त्यात प्रामुख्याने मुख्य मागणी होती ती 7वा वेतन आयोगाची. 7वा वेतन आयोग आम्हाला ते 3 महिन्यातच देणार होते, पण आजपर्यंत ती त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. व आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमच्या मागण्याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी, एवढीच आमची मागणी आहे.